इथे आपली हलवाई स्टाईल लाल व हिरवी चटणी तयार झालेली आहे. नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण लाल चटणी बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथे मी 1 कप पाणी घेते. या पाण्याला थोडी उकळी येऊ दे. 1 कप पाण्यामध्ये मी 1 कप साखर घालते. थोडं मिक्स करून घेऊया. तर इथे आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि पाणी चांगलं गरम आहे. आता याच्यामध्ये मी 1/2 कप चिंच घालते. बिया काढलेली चिंच आहे. 1/2 कप खजूर घेतली आहे. माझ्याकडे खजूर एक्स्ट्रा म्हणजे घरी होती शिल्लक म्हणून घालते मी. त्या खजूराऐवजी तुम्ही 1/2 कप चिंच वापरली तरी चालेल. आता याला मी 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहे. तर इथे 2 ते 3 मिनिटं चांगलं मी याला शिजवून घेतलेलं आहे आणि चिंच वगैरे मऊ झालेले आहे. आता याला आपण चांगलं थंड करून घेऊया. हे साधारण 2 ते 3 मिनिटं उकळून मी थोडं थंड करून घेतलं. याला बघू शकता मऊ झाले पूर्ण. आता याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. हे मी मिक्सरच्या वाण्यामध्ये काढून घेतले आणि आता थोडं पाणी मी कमी करते. आपण चाळणीने गाळून घेऊया ते थोडं पाणी आणि आता याची बारीक पेस्ट करून घेऊया. इथे मी ह्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे सगळं मिश्रण चाळणीमध्ये ओतून गाळून घेऊया. आता आपण गाळून घेऊया. इथे आपलं सगळं गाळून छानपैकी झालेलं आहे. आता याचा आपल्याला काही उपयोग नाहीये. आता हा जो कोड आहे तो आपण पुन्हा गॅसवरती ओतून घेऊया. आता पुन्हा याच्यामध्ये मी 1/2 कप पाणी ओतते. गॅसची फ्लेम हाय केली आहे. याला थोडी उकळी येऊ दे. आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. 1/2 चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट. 1/2 चमचा होईल इतका धने पावडर. 1/2 चमचा जिरे पावडर. 1/2 चमचा थोडासा कमी चाट मसाला आणि 1/2 चिमटी होईल इतका कलर वापरलाय ऑरेंज रेड. आणि आता याला थोडस मिक्स करूया आणि याला उकळी येते तोवर आपण कॉर्नफ्लोअरचं मिश्रण बनवायला घेऊया. ते मी 2 चमचा कॉर्नफ्लोअर घेतले छोटे 2 चमचे आणि इथे 1/2 कप पाणी घेतले. आता याची चांगली पेस्ट बनवून घेऊया गुठळ्या न ठेवता. तर इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे. ही आपण थोडी थोडी करून मिक्स करणार आहे. एकदम मिक्स नाही करणार. गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे मी. हलकं हलकं मिक्स करायचं आपल्याला. बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे आता. आणि आता राहिलेलं आहे ते सगळंच घालून घेऊया आपण. आणि असंच याला 1-3 ते 4 मिनिट उकळवू देऊया. तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे. कलर परफेक्ट आलाय पण आता लाईट्स मुळे थोडा मला प्रॉब्लेम होतोच नेहमी. तर त्याच्यामुळे तो कलर इतका म्हणावा तसा उठून दिसत नाहीये. परफेक्ट कलर आलेला आहे. आणि आता याला आपण थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर थोडी अजून घट्ट होईल ती, त्यामुळे इतकी कन्सिस्टन्सी ठीक आहे. तर गॅस बंद केला. याला आपण थंड करून घेऊया आणि आता आपली हिरवी चटणी करायला घेऊया. 1 कप कोथिंबीर घेतलेले आणि 1/2 कप पुदिना घेतलेले. 3 ते 4 हिरव्या मिरच्या. तुम्हाला जितकं तिखट हवे तितकं घेऊ शकता. 4 ते 5 लसूण पाकळ्या व 1 इंच होईल इतका आल्याचे तुकडा बारीक कट करून घेतलेले. 1 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे ही डाळ घेतलेलं आहे. भाजकिरा घेतली आहे. तर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि इथे 1-2 चमचे होईल इतका लिंबाचा रस आहे. तर इथे आपली बारीक पेस्ट करून झाली आहे. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर झालेला आहे. तर ही जी कोथिंबीर आणि पुदिना मी स्वच्छ करून म्हणजे आपण मिक्सरला लावायच्या अगोदर मी 1/2 तास याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर त्याच्यामुळे कलर खूप सुंदर आलेला आहे. 1/2 चमचा काळं मीठ. 1/2 चमचा साधं मीठ. 1/2 चमचा चाट मसाला.
आणि अर्धा चमचा जिरे पावडर. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे. इथे आपले हलवाई स्टाईल दोन्ही हिरवी व लाल चटणी तयार झालेली आहे. तर ही चटणी तुम्ही समोशासोबत, कचोरीसोबत, वडापावसोबत सर्व करू शकता. तर खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मग मला कमेंट करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.